नमस्कार, मी अर्पणा अर्पणा मात्रे यूट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला खिम्याचे कबाब दाखवणार आहे। ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली होती आणि आमच्याकडे ती सगळ्यांना खूप आवडते। आज मी रात्रीच्या जेवणासाठी खिम्याचे कबाब आणि तांदळाच्या भाकऱ्या करणार आहे, तर त्या कबाबची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। हे कबाब थोडे वेगळ्या पद्धतीने केले जातात, त्याच्यामध्ये बटाटा आणि अंड्याचा वापर केला जातो। तर आता आपण ती रेसिपी पाहूया। ह्या खिम्याच्या कबाबच्या रेसिपीसाठी मी हा अर्धा किलो खिमा घेतलेला आहे। हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पण हा मोकळा करायचा नाही आहे, दाबून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर मी 5 अंडी घेतलेली आहेत फोडून, बटाट्याचे तुकडे करून घेतलेले आहेत 3। त्यानंतर मसाला, हळद, गरम मसाला आणि सुखं खोबरं गुलाबी रंगावर तळून त्याचं मी वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। तर मिरची, कोथिंबीर आणि लसूण ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। तसेच आपल्याला तेल लागणार आहे आणि मीठ। आता मी हा खिमा एका भांड्यामध्ये काढून घेते। थोडंसं मोकळा करून घेते। आता मी ह्या खिम्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालते। नंतर मी मिरच्या, कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट घालते 2 चमचे। त्यानंतर मी 2 चमचे खोबऱ्याचं वाटण घालते। सुखं खोबरं गुलाबी रंगावर तळून वाटून घेतलेलं आहे। आता मी 1 चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर 2 चमचे मसाला घालते मी। आमचा हा भंडारी मसाला आहे स्पेशल, ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ती तुम्ही पाहू शकता। त्यानंतर 1 चमचा गरम मसाला घालते। ह्या मसाल्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आता हे चांगलं एकजीव करून घेते। आता हे मसाले आणि सर्व मी एकजीव करून घेतलेलं आहे खिम्यामध्ये। ह्याच्यामध्ये आपण खोबरं, मिरच्या, कोथिंबिरीची पेस्ट, हळद, मसाला, गरम मसाला आणि मीठ घातलेलं आहे। आता ह्याचे मी छोटे छोटे बॉल्स करून घेणार आहे असे दाबून, अशा प्रकारे। घट्ट दाबून घ्यायचेत म्हणजे ते तेलामध्ये सोडल्यानंतर सुटत नाही। तुम्हाला हवा तेवढा आकार तुम्ही घेऊ शकता, लहान मोठा, पण थोडे मोठेच घ्यायचे आहेत कारण ते तेलात सोडल्यानंतर त्याचा आकार थोडा लहान होतो। अशा प्रकारे मी सगळ्या खिम्याचे असे गोळे करून घेतलेले आहेत। आता मी एका फ्रायपॅनमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट टाकते थोडीशी, थोडस परतून घेऊन। त्याच्यावरती हे गोळे सोडत आहे। अशा प्रकारे सगळे खिम्याचे गोळे सोडून आता मी ह्याच्यावर झाकण देऊन हे शिजवून घेणार आहे। झाकण देऊन शिजवताना आपण गॅस मिडियमवर ठेवणार आहोत आणि 5 मिनिटांनी आपण ते उघडून बघणार आहोत आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने फिरवून घेणार आहोत। आता आपण हे उघडून बघूया। आता हे कबाब आहेत ते आपण फिरवून घेऊया चमच्याच्या साहाय्याने, दोन्ही बाजूने चांगले शिजण्यासाठी ते आपण फिरवून घेऊया। आता मी सगळे कबाब असे फिरवून घेतलेले आहेत। आता पुन्हा आपण दुसऱ्या साईडून ते शिजवून घेऊया झाकण देऊन। आपले कबाब शिजत आहेत तोपर्यंत आपण बटाट्याला वाटण लावून घेऊया। याला मी थोडंसं मीठ लावून घेते बटाट्याच्या अंदाजाने, त्याचप्रमाणे थोडंसं खोबऱ्याचं वाटण टाकते, सुक्या खोबऱ्याचं वाटण आपण जे
कबाबला लावलं होतं तेच वाटण आपण ह्याच्यात पण टाकणार आहोत. थोडीशी मिरच्या कोथिंबीरीची पेस्ट टाकते, आलं लसणाची पेस्ट टाकते, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि पाऊण चमचा लाल मसाला. आता हे सुद्धा सारखं मी बटाट्यांना लावून घेते. आता हे बटाट्याचे काप आपण वाटण लावलेले खिमे अर्धवट शिजलेल्या खिम्यांच्या गोळ्यांमध्ये टाकणार आहोत, म्हणजे ते खिम्याबरोबर हे पण पूर्णपणे शिजतील. आपण हे बाजूबाजूने पसरवून बटाट्याचे काप टाकत आहोत, जिथे जिथे जागा आहे तिकडे. हे बटाट्यांच्या कापावर मी थोडंसं किंचितसं पाणी 1-2 चमचे सोडते आहे, म्हणजे ते लवकर शिजतील. आता आपण पुन्हा झाकण देऊन हे शिजवून घेणार आहोत. आता 7-8 मिनटं झालेली आहेत बटाटा घातल्यानंतर. आता आपण पुन्हा उघडून बघूया. पुन्हा एकदा आपण सर्व दुसऱ्या बाजूने फिरवून घेऊया. कबाब आणि बटाटे फिरवून घेऊन चांगली दोन्ही बाजूने शिजवून घेऊया. एका बाजूने छान झालेले आहेत तयार, बघू शकता छान रंग आलेला आहे. मटणाचा खिमा असल्यामुळे थोडा जास्त वेळ शिजवायचा आहे, चांगले शिजून द्यायचे आहेत खिम्याचे कबाब. आपण बटाटेसुद्धा थोडीशी फिरवून घेऊया. ही रेसिपी भाकरीबरोबर खायला खूप सुंदर लागते तांदळाच्या. अजून 1-7-8 मिनटं आपण झाकण देऊन शिजवूया. आपलं कबाब आणि बटाटे एका बाजूला शिजत आहेत, तोपर्यंत आपण ही 5 मी अंडी घेतलेली आहे याच्यात मीठ घालून हे फेटून घेते. अंड्यांच्या अंदाजाने मीठ घालायचं आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता हे अंड आपण खिम्याचे कबाब आणि बटाटे शिजून झाली की त्याच्यावरून ह्याचा लेअर देणार आहोत. आता आपण पुन्हा एकदा चेक करूया. बटाटा शिजलेला आहे आणि कबाब पण दोन्ही बाजूने छान शिजलेले आहेत. तर एकदा आपण फिरवून घेऊया सगळे पुन्हा. सगळे मी पुन्हा फिरवून घेतलेले आहेत कबाब. आता बटाटाही शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता मी ह्याच्यावरती हे फेटलेलं अंड आहे ते सोडते. थोडीशी वेगळी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. आता हे अंड सेट होईपर्यंत आपण पुन्हा झाकण देऊन ठेवणार आहोत. 1 मिनटं चांगली वाफ काढून घेऊया. आता आपण अंड सेट झाले का बघूया. वा, सुंदर सेट झालेला आहे आणि आपले असे अंड्यातले बटाटा घातलेले खिम्याचे कबाब तयार झालेले आहेत. आता आपण ते भाकरीबरोबर सर्व करूया. सुंदर असे आपले खिम्याचे कबाब तयार झालेले आहेत आणि भाकरीबरोबर खायला हे अतिशय सुंदर लागतात.
अशा प्रकारे भाकरी, तांदळाची भाकरी आणि कबाब खूप सुंदर लागतात, तुम्ही नक्की करून बघा. फ्रेंड्स, माझी ही आजची कबाब आणि भाकरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय फ्रेंड्स, नमस्कार.